मिरज विधानसभा मतदारसंघात आता विद्यमान आमदार आणि कामगार मंत्री सुरेश खाडे आणि त्यांचे खासगी स्वीय सहाय्यक राहिलेले मोहन वनखंडे यांच्या वर्चस्वाची जोरदार लढाई सुरू झाली दोन्ही गटाकडून कार्यक्रम घेण्यासाठी रस्सी खेच सुरू झाली आहे अगदी यात दोन्ही नेत्यांच्या पत्नी देखील यासाठी सरसावल्या आहेत दोन्ही गटाकडून दहीहंडीचं आयोजन दहीहंडी नेमकी कुणाची फुटणार याकडं सर्वांचं लक्ष राज्याचे कामगार मंत्री तथा मिरजेचे आमदार सुरेश खाडे आणि त्यांचे कट्टर समर्थक खाजगी स्वीय सहायक। राहिलेले प्राध्यापक मोहन वणखंडे सर यांच्यामध्ये आता चांगलाच संघर्ष सुरू झाल्याचं चित्र मिरज शहरामध्ये पाहायला मिळत आहे खाडे सावली म्हणून मोहन वनखंडे यांची ओळख होती मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या मध्ये दरी निर्माण झाली आणि यातून आता राजकीय संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे सर यांच्या पत्नी या महानगरपालिकेच्या नगरसेविका आणि समाज कल्याण सभापती आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून आपला वॉर्ड सोडून मिरज शहरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रम घेण्यात त्यांनी पुढाकार घेतलाय तर दुसऱ्या बाजूला मंत्री खाडे यांच्या पत्नी सुमंतई खाडे यांनी मिरज विधानसभा संपर्क वाढवला असून भाजप पक्षाचे काम इतकंच नव्हे तर दोन्ही नेत्यांच्या पत्नीकडून शहरात एकामागून एक, एक रक्षाबंधनाचे कार्यक्रम पार पडलेत तर दोन्ही नेत्यांकडून शहरात वेगवेगळ्या दहीहंडी सोहळ्याचं देखील आयोजन करण्यात आलंय नऊ रो दिनांक नऊ रोजी वनखंडे सरांच्याकडून तर अकरा सप्टेंबर रोजी मंत्री खाडे यांच्याकडून दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे त्यामुळे कार्यक्रमांचं सुरू असलेलं रस्सी खेच पाहून मंत्री खाडे यांच्याबरोबर वनकंडे ही विधानसभेची तयारी सुरू असल्याची चर्चा मिरज विधानसभा क्षेत्रात रंगली आहे मंत्री खाडे आणि वनकंडे यांच्या पत्नी देखील मैदानात उतरले आहेत दोन्ही गटाकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे या दहीहंडीच्या जोरात चर्चा सुरू असून नेमकी कोणाची दहीहंडी फुटणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे ब्युरो रिपोर्ट s.b.n marathi mirrors